नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सीरीज ऑनलाइन अकॅडमी मध्ये आणि यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। पोलीस भरतीच्या विद्यार्थी मित्रांना बरेच दिवस झाले प्रश्न पडलाय की पोलीस भरती होणार कधी, पोलीस भरती होणार कधी, हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे। पण पोलीस भरती प्रक्रिया ही शासनाला पार पाडावीच लागणार आहे आणि शासन फक्त ते आज ना उद्या घेणारच आहे। मग आपण आज अभ्यास केला तर नक्की उद्या फायदा होणार आहे, पण आज परीक्षा कधी होणार म्हणून गापिल राहिलात तर त्याचा तुम्हाला तोटाच होणार आहे। म्हणजे सिलेक्शन यादीत तुम्ही असाल का नसाल त्याच्यावर आजचा दिवस जास्त महत्त्वाचा ठरणार आहे, म्हणजे निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं। तुम्ही तर पोलीस भरती होण्यासाठी धडपडत आहात, पण तरीही तुम्ही अभ्यास करण्यामध्ये थोडंसं कचवजत आहात, थोडंसं दिरंगाई टाळाटाळ करत आहात। पण तुम्ही पोलीस भरती व्हावं यासाठी आम्ही जून महिन्यापासून न थकता न थांबता तुमच्यासाठी कार्यरत आहे। तर आता एक सुविचार पण आहे, न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशीबसुद्धा थकतं। तर मित्रांनो, या कोरोनाच्या काळात तुम्ही बरीच पोलीस भरतीची वाट पाहिलेली आहे, भरती प्रक्रिया लांबणीवर पडली, पण आता तुम्ही योग्य वेळ आली, आता भरती प्रक्रिया सुरू होण्याची वेळ आलेली आहे। आणि आताच तर तुम्ही थकून थांबला असाल तर नक्कीच आत्तापर्यंत केलेलं कष्ट वाया जाईल। म्हणजे योग्य वेळी कष्ट करणं पण गरजेचं आहे, आत्तापर्यंत केलेलं कामी येईलच, पण इथून पुढे तुम्ही सरावात राहिला तर नक्की तुम्ही यशाच्या यशस्वीतेच्या यादीमध्ये असाल। तर आज आपल्या सामान्य ज्ञान या विषयातील अत्यावश्यक 25 प्रश्नांची विश्लेषण पाहणार आहोत। तर प्रश्न क्रमांक 76, जेव्हा टिंब टिंब तयार होतात तेव्हा कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही। पहिला पर्याय दिलाय संयुगे, दुसरा दिलाय संयुजा, तिसरं दिलंय मिश्रणे, चौथं दिलंय समस्थानिका। संयुगे काय असतात? संयुगे संयुगांची रेणूसूत्र बनवता येतात, म्हणजे संयुगांच्या मध्ये जे घटक असतात ते पूर्णपणे परफेक्ट ठरलेले असतात। कोणत्या मूलद्रव्याचं किती असणार, किती भाग असणार, म्हणजे संयुगांची रेणूसूत्र सांगता येतात आणि त्यांची रासायनिक अभिक्रिया होऊन सुद्धा तयार होतात। म्हणजे संयुग ही रासायनिक अभिक्रियाने तयार होतात। संयुजा संयोग पावण्याची मूलद्रव्याची असणारी क्षमतेला संयुजा म्हणतात, म्हणजे मूलद्रव्याची एखाद्या दुसऱ्या मूलद्रव्याला इलेक्ट्रॉन देण्याची किंवा इतर मूलद्रव्याकडून इलेक्ट्रॉन घेण्याची जी क्षमता असते त्याला संयुजा क्षमता म्हणतात। तिसरा पर्याय जे आहे मिश्रण, मिश्रणाचं रेणूसूत्र सांगता येत नाही आणि त्याची रासायनिक अभिक्रिया होत नसते। म्हणजे आपण मिश्रण सांगायचं असेल तर बघा, कोणत्याही प्रमाणात जे असतात त्यामध्ये घटक मिसळलेले असतात त्याला मिश्रण म्हणतात। आणि मिश्रणाचं रेणूसूत्र सांगता येत नाही। एखादं उदाहरण सांगायचं असेल तर बघा, भडंग, प्रत्येक क्वालिटीचा भडंग वेगवेगळं, प्रत्येक हॉटेलमधला वेगवेगळ्या क्वालिटीचा भडंग असेल, म्हणजे भडंग हे संयुग नाही मिश्रण आहे। म्हणजे त्यामध्ये असणारे पदार्थांचं, वेगवेगळ्या पदार्थांचं कमी जास्त प्रमाण असतं म्हणून त्याला मिश्रण म्हणतात आणि ती रासायनिक अभिक्रिया नसते। आणि चौथा जो पर्याय आहे समस्थानिक, समस्थानिक मूलद्रव्यांच्या मधला समस्थानिक हा जो प्रकार आहे, अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या समान असते, अणुभारांक मात्र वेगळा असतो, त्यांना समस्थानिक म्हणतात। म्हणून मित्रांनो, प्रश्न क्रमांक 76 उत्तर आहे 3, मिश्रणे। त्यानंतरचा प्रश्न आहे, तांबडा फॉस्फरस हा अधातू खालीलपैकी कोणता पदार्थ किंवा वस्तू बनवण्यासाठी वापरतात? आगपेटी, फटाके, जंतुनाशके। वरील सर्व बनवण्यासाठी वापरतात, म्हणजेच स्फोटके बनवण्यासाठी तांबड्या फॉस्फरसचा उपयोग केला जातो। म्हणून प्रश्न क्रमांक 77 उत्तर आहे 4।
त्यानंतरचा प्रश्न आहे 78 देशातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा परिषदेची बैठक डिसेंबर 2019 मध्ये कोठे संपन्न झाली? तर पुणे या ठिकाणी झाली 7 ते 9 डिसेंबर 2019 या काळामध्ये ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये चर्चा वैद्यकीय आणि शास्त्रीय दृष्ट्या तपास या विषयावर चर्चा झाली आणि या बैठकीला मार्गदर्शन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। तर ही बैठक आपल्या पुण्यामध्ये पार पडलेली होती आणि त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडलेली नाही, म्हणजे पोलीस महासंचालकांची राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा परिषदेची बैठक कोठे झाली? तर पुण्यामध्ये झाली आहे आणि हा प्रश्न सर्वात जास्त आपल्या परीक्षेसाठी पण महत्त्वाचा आहे, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय अवकाश कार्यक्रमाचे पितामह असे कोणास संबोधतात? डॉक्टर विक्रम साराभाई पर्याय क्रमांक 1 यांना अवकाश कार्यक्रमाचे पितामह म्हणतात। आता हाही प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे आणि प्रश्न तयार करत असताना आम्ही काळजी घेतलेली आहे की परीक्षेमध्ये जास्तीत जास्त महत्त्वाचे प्रश्न यावेत। मग हाच प्रश्न का अवकाश कार्यक्रमाचे पितामह भारतीय अवकाश कार्यक्रमाचे पितामह यांना म्हणतात हे काय माहीत नव्हते का आत्तापर्यंत? होतो, पण 2019 हे डॉक्टर विक्रम साराभाई यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाते आणि मग ते आमच्या अवकाश कार्यक्रमाचे जर पितामह असतील, त्यांनी योगदान दिलं असेल, तर यावर्षी का प्रश्न येऊ नये? येणारच, म्हणून तो प्रश्न यामध्ये टाकलेला आहे। हां, म्हणून पर्याय क्रमांक 1। आता यामध्ये दिलंय दादाभाई नवरोजी हा एक पर्याय आहे। दादाभाई नवरोजी यांना भारताचे पितामह म्हणतात, अवकाश कार्यक्रमाचे नव्हे, आणि मुद्दा म्हणून तो ऑप्शन पण टाकलेला आहे। आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणतात आणि त्यांच्याच नावावरून व्हीलर बेटाला कलाम बेट असं नाव दिलेलं आहे। तर मित्रांनो 79 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे 80 इतिहासाच्या साधनामधील कोणते साधन हे द्रक साधन म्हणून ओळखले जाते? द्रक साधन छायाचित्र म्हणजेच फोटोला द्रक साधन म्हणतात, पर्याय क्रमांक 1। ध्वनिमुद्रण आपल्याला कळत नाही हो, फोटो म्हटलं की कळतंय, छायाचित्र चांगलं नाही, कारण स्वच्छ मराठीतला शब्द आहे ना, फोटो इंग्लिशमधनं अतिक्रमण, इंग्लिशमधून मराठीत अतिक्रमण केलेलं शब्द आहे। फोटो जे आहे द्रक साधन म्हणजे दृष्टीला दिसणार फक्त। दुसरा पर्याय दिलाय ध्वनिमुद्रण, ध्वनिमुद्रण म्हणजे कानाला ऐकायला येणं फक्त, त्याला श्राव्य माध्यम म्हणतात। ध्वनिमुद्रण म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग। हां, लवकर समजलं असेल, ध्वनिमुद्रण काहीच कळत नाही आपला, आपण मराठमोळे माणसं असल्यामुळं असं आहे। भाषण किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग याला ध्वनिमुद्रण, हेच ध्वनिमुद्रण श्राव्य माध्यम म्हणतात। आता द्रक श्राव्य म्हणजे कसं, फोटोमध्ये फक्त चित्र दिसत होतं, ध्वनिमुद्रणात फक्त ऐकायला येत होतं, हे दोन्ही जिथं असेल त्याला द्रक श्राव्य माध्यम म्हणतात, म्हणजे चित्रपट पुढं चित्र पण दिसतात आणि बोलत्याला ऐकायला पण येतं, द्रक श्राव्य माध्यम। म्हणून चित्रपट म्हणजेच थोडक्यात द्रक श्राव्य कशाला चित्रपट सिनेमा म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू व्हिडिओ, चांगलं आहे ना? हां ठीक आहे, असू द्या। म्हणून 80 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द्रक माध्यम कोणतं? छायाचित्र म्हणजेच फोटो, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे 81 सन 2019 मध्ये लोकसभेच्या किती जागांसाठी पोटनिवडणूक झाली? लोकसभा आमच्या असणाऱ्या संसदेचं कनिष्ठ सभागृह आणि 1 नंबरचं सभागृह, ते आपल्या राज्यघटनेच्या लेक्चरमध्ये मी बोललोय, असू द्या तिकडं। मग हे असणारं जे आहे लोकसभेच्या 2 जागांसाठी पोटनिवडणूक झाली आणि हाही प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतोय, कारण बिहारमधल्या समस्तीपूर या मतदारसंघासाठी आणि दुसरं महाराष्ट्रातल्या सातारा मतदारसंघासाठी लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली, म्हणजे बिहार आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये पोटनिवडणूक 2 जागांसाठी झालेली होती। आता त्याचबरोबर या 2 खासदारकीच्या लोकसभेच्या सदस्यांसाठीच्या ज्या पोटनिवडणुका झाल्या त्याचबरोबर
17 राज्यातल्या 51 विधानसभा सदस्यांच्या पोटनिवडणुका सुद्धा त्याच वेळी झाल्या आणि तो दिवस आहे 21 ऑक्टोबर 2019 या दिवशी। ठीक आहे, त्यानंतर म्हणजे 81 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे 82, दोन किंवा दोनपेक्षा जास्त धातू किंवा अधातू यांच्या मूलद्रव्यांच्या एकमेकातील मिश्रणाला टिंब टिंब म्हणतात। एकमेकातील धातू किंवा अधातूंचं जे मिश्रण असतं त्या मिश्रणाला संमिश्र म्हणतात। म्हणजे स्टेनलेस स्टीलची भांडी, त्यामध्ये काय काय असतं, लोखंड असतं, कार्बन असतं, क्रोमियम असेल आणि निकेल असतं, म्हणजे या धातू अधातूंचं असणारं मिश्रण त्याला संमिश्र म्हणायचं। म्हणून प्रश्न क्रमांक 82 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे 83, टिंब टिंब हे धातू वगळता इतर सर्व धातू हे सामान्यपणे स्थायू रूपात आढळतात, पारा आणि गॅलियम। पारा पहिला दिलंय पारा, दुसरं दिलंय गॅलियम, तिसरं दिलंय 1 व 2, चौथं दिलंय मॅंगनीज। तर धातू हे स्थायू स्वरूपात जे आढळतात बाकीचे, आणि मात्र हे अपवाद जे आहेत पारा आणि गॅलियम हे द्रव रूपामध्ये आढळतात। म्हणून पर्याय क्रमांक 3, 1 व 2 जे आहे ते पारा व गॅलियम हे द्रव रूपात आढळतात। म्हणून 83 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे 84, सरन्यायाधीशांचे कार्यालय माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याचा मुद्दा टिंब टिंब यांनी उपस्थित केला होता। तर माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाषचंद्र अग्रवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्यानुसार माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या 5 सदस्यीय खंडपीठानं 13 नोव्हेंबर 2019 रोजी निकाल दिला की सरन्यायाधीशांचं कार्यालय हे माहिती अधिकार कार्यकक्षेत आलेलं आहे समाविष्ट आहे असा निकाल दिलेला आहे। म्हणून 84 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाषचंद्र अग्रवाल। त्यानंतरचा प्रश्न आहे 85, युरोपीय इतिहासामध्ये मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सन टिंब टिंब ते टिंब टिंब वे शतक हे प्रबोधन युग मानले जाते। तर 13वे ते 16वे शतक हे प्रबोधन युग मानले जाते। आता हे प्रबोधन युग का मानतात, तर धर्मसुधारणा चळवळी या काळात सुरू झालेल्या होत्या, प्रबोधन या काळात सुरू झालं, धार्मिक सुधारणा सुरू झाल्या आणि भौगोलिक शोध पण या काळामध्ये लागला, म्हणजेच भारताकडे येण्याचा मार्ग युरोपियनांना सापडला। हे या सर्व घडामोडीमुळं 13 ते 16व्या शतकापर्यंतच्या काळाला प्रबोधन युग मानलं जातं। म्हणून 85 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये अनुसूचित जातीसाठी किती मतदारसंघ राखीव आहेत, शेड्युल्ड कास्ट SC साठी किती राखीव आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, 29 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। मग 25 काय आहे, तर अनुसूचित जमातींसाठी महाराष्ट्र विधानसभेमध्ये 25 जागा राखीव आहेत। लोकसभेमध्ये म्हणजे केंद्र सरकारच्या संसदेमधल्या सभागृहामध्ये असणाऱ्या लोकसभेमध्ये 5 जागा या अनुसूचित महाराष्ट्रातल्या, बरं का, महाराष्ट्र राज्यासाठी 5 जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेसाठी 4 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत। ठीक आहे, तर मित्रांनो 86 उत्तर आहे 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 87, धातूंची ऑक्साईड हे टिंब टिंब धर्मी असतात, तर आम्लारी धर्मी असतात, कारण धातू आम्लारी आहेत, मग जर त्यांचे ऑक्साईड कसे होणार, आम्लारी धर्मी तयार होणार। म्हणून प्रश्न क्रमांक 87 उत्तर आहे 2। म्हणजेच थोडक्यात आम्लारी ओळखायचं कसं, तर आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो तो आम्लारी, आणि आम्लामध्ये काय होतं, निळा लिटमस लाल होतो। आता लालच्या ठिकाणी तांबडा वापरलं तर चालतंय, बरं का, हां ठीक आहे। म्हणून 87 उत्तर 2 आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे 88, सौर विद्युत घटामध्ये खालीलपैकी कशाचा वापर करतात,
तर सौर विद्युत गटामध्ये सिलिकॉनचा वापर करतात, पर्याय क्रमांक एक। त्यानंतरचा प्रश्न आहे 89, साधारणपणे दागिने बनवण्यासाठी टिंब कॅरेटचे सोने वापरले जाते, तर दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेटचं सोनं वापरलं जातं। आता सगळीकडं बऱ्याच जाहिरातीमध्ये आपल्याला दिसतं की आमच्याकडे 24 कॅरेटचं शुद्ध सोनं मिळतं, पण 24 कॅरेटचं शुद्ध सोनं बनवता येत नाही। त्यामध्ये चांदी किंवा तांब्याचं मिश्रण थोडंसं घालावं लागतं आणि 22 कॅरेट सोनं जे असतं, म्हणजे 24 कॅरेटचे जे सोने असते त्याला 100% शुद्ध सोनं म्हणतात। 22 कॅरेट असेल तर 91.8% शुद्ध सोने। त्यानंतर 18 कॅरेटचं सोनं जे आहे ते 75% शुद्ध सोनं आणि उरलेल्यामध्ये तांबे किंवा चांदीचं मिश्रण वापरलं जातं, तरच त्याचे दागिने बनवता येतात, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि 14 कॅरेटचं सोनं म्हणजे 58.5% शुद्ध सोनं, म्हणून 89 उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 90, बाष्पीभवन क्रिया कोणत्या तापमानाला घडून येते? बाष्पीभवन क्रिया ही कोणत्याही तापमानाला घडून येते, लक्षात ठेवा, आणि ते पाण्याच्या पृष्ठभागावरच घडते। पण हेच जर उत्कलनांक असेल तर संपूर्ण पाण्यामध्ये, कारण पाण्याला, पाण्याच्या पातेल्याला खालून जर जाळ लावला, उष्णता वाढवली, तर ते पाणी उकळतं, बघा खालचं पाणी वरती येतं आणि वरून खाली जातं, म्हणजे संपूर्ण पाण्यामध्ये उष्णता विनिमय क्रिया घडत असते, त्यासाठी ते खालचं म्हणजे संपूर्ण पाण्यामध्ये वाफेचं, पाण्याचं वाफेत रूपांतर, ज्याचं 100° सेल्सिअस झालं आहे ते वाफेत रूपांतर होत असतं, हे उत्कलनांकामध्ये झालं। मात्र बाष्पीभवनात तसं नसतं, अगदी नदी, तलाव किंवा विहीर या ठिकाणी किंवा सकाळच्या वेळेत थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही पहा की पाण्यावर वाफा निघालेले दिसतात, सकाळच्या पहाटेच्या काळामध्ये 6 वाजेपर्यंतच्या भागामध्ये ते तसं का असतं? तर त्याला त्याचे तापमान काय वाढवत असतं का, कोण उष्णता देत असतं का? नाही। म्हणून बाष्पीभवन क्रिया ही कोणत्याही तापमानाला होते, हे उदाहरण लक्षात ठेवा, ठीक आहे, म्हणजे किती तापमान आहे वगैरे नाही, म्हणून 90 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न आहे, लिओनार्दो द विन्सी यांच्या कोणत्या चित्राकृती अजरामर ठरल्या? पर्याय क्रमांक 1 आहे मोनालिसा, दुसरा आहे द लास्ट सपर, या दोन्हीही चित्राकृती अजरामर ठरल्या, म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे 1 व 2, म्हणजे दोन्ही पण पर्याय क्रमांक 3। मग लिओनार्दो द विन्सी फक्त चित्रकारच होते का? चित्रकार होते, प्रसिद्ध चित्रकार म्हणून झाले, मात्र ते गणिततज्ञ पण होते, स्थापत्यकला पण त्यांच्या अंगी होती, अभियांत्रिकी पण होते, संगीत तज्ज्ञ पण होते आणि खगोलशास्त्रज्ञ पण होते, मात्र ते जगभरात प्रसिद्ध पावले ते फक्त चित्रकार म्हणून। म्हणून यांच्या ज्या चित्राकृती अजरामर ठरल्या त्या 1 व 2 मोनालिसा आणि द लास्ट सपर। त्यानंतरचा प्रश्न आहे, पदार्थातील टिंबटिंबावर पदार्थाची अवस्था अवलंबून असते? पदार्थातील ऊर्जेवर म्हणजेच उष्णतेवर पदार्थाची अवस्था अवलंबून असते, म्हणजेच स्थायू पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्याचं द्रवामध्ये रूपांतर होतं, द्रवाला उष्णता दिली की त्याचं वाफेत रूपांतर होतं, म्हणजे उष्णतेवर त्याची अवस्था अवलंबून असते, म्हणून 92 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे, फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला टिंबटिंब या मूल्यांची देणगी दिली? तर स्वातंत्र्य, समता, बंधुता या सर्वच मूल्यांची देणगी दिली, म्हणून वरील सर्व। फ्रेंच राज्यक्रांती 1789 साली झाली, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे 94, जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये टिंबटिंब या क्रांतीला विशेष महत्त्वाचे स्थान दिले जाते? अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती या दोन्हींना विशेष महत्त्व दिलं जातं, ठीक आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 94 उत्तर आहे 3, 1 व 2 असं लिहिलंय। त्यानंतरचा प्रश्न आहे 95, टिंबटिंब हा वायू संपीड्य नाही म्हणजेच त्याला दाब देऊन सिलेंडर टाकीत भरता येत नाही? मिथेन हा वायू संपीड्य नाही आणि म्हणून त्याला सिलेंडरच्या टाकीत भरता येत नाही, जिथं मिथेन वायू तयार होतो गोबर गॅस प्लांट मधून डायरेक्ट त्याला वापरातच आणला जातो, जिथून पाईप जोडलेली असते आणि ज्याला गॅस शेगडी जोडलेली असते आणि शेगडीमध्ये डायरेक्ट त्याला काडी लावून त्याचा वापरातच आणायचा, त्याला भरून कुठं नेता येत नाही।
मात्र संपीडे कोण आहेत? पर्याय एक आणि दोन ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे संपीडे आहेत की जे आपल्या एलपीजीच्या सिलेंडर टाकीमध्ये भरून आणले जातात ते संपीडे आहेत, त्याच्यावर दाब देऊन त्यांना टाकीमध्ये भरता येतं आणि आपल्याला स्वयंपाकासाठी वापरता येतं. ठीक आहे, म्हणून 95 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 96. जेव्हा द्रव्याच्या राशींचे संघटन एकसारखे असते तेव्हा त्या राशीला टिंबटिंब असे म्हणतात, प्रावस्था म्हणतात. त्या राशीला टिंबटिंब असे म्हणतात तर प्रावस्था म्हणतात. म्हणजेच थोडक्यात लक्षात ठेवा, एखाद्या चंचूपात्रामध्ये पाणी आणि वाळू टाकलेली असेल तर ती पाणी एक आणि वाळू दुसरं घटक दिसत असतो. म्हणजे पाण्याची एक प्रावस्था आणि वाळूची दुसरी अशा दोन प्रावस्था दिसतात. पण एखाद्यामध्ये एकच पदार्थ टाकला आणि तोच दिसतो, ती वेगळं करता येत नाही, वेगळं सांगता येत नाही, त्याला एकच प्रावस्था म्हणतात. म्हणजे राशींचे संघटन एकसारखे असतं त्यांना त्यावेळी प्रावस्था, एक म्हणजे एकच प्रावस्था ते जी असते ती समांगी मिश्रणामध्ये प्रावस्था असते. ठीक आहे, त्यानंतर म्हणून 96 उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 97. ज्या विषमांगी मिश्रणातील प्रावस्था स्पष्टपणे वेगळ्या दिसत नाहीत त्यांना टिंबटिंब कण असे म्हणतात. पहिला पर्याय निलंबन आहे, दुसरा कलील आहे, तिसरा समांगी आहे आणि चौथा समिश्र आहे. कलील कण हे स्पष्टपणे वेगळे दिसत नाहीत. म्हणजे थोडक्यात असं म्हणू, दूध हे मिश्रणच आहे पण कलील प्रकारचं मिश्रण आहे. दुधामध्ये पाणी आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण असतं, त्यामध्ये पाणी वेगळं आपल्याला दिसतं का? नाही. म्हणजे स्पष्टपणे विषमांगी मिश्रणातील प्रावस्था स्पष्टपणे वेगळ्या दिसत नाहीत त्यांना कलील कण असे म्हणतात. ठीक आहे, ते म्हणजे 97 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलील. त्यानंतरचा 98 प्रश्न आहे. 1857 मधील खानदेशामध्ये भिल्लांनी केलेल्या उठावात टिंबटिंब स्त्रिया सहभागी झालेल्या होत्या, तर 400 स्त्रिया सहभागी झालेल्या होत्या आणि या उठावाचे नेतृत्व जे आहे भिल्लांच्या कजार सिंह, काही ठिकाणी खर्जा सिंह असं आहे, त्यांनी केलेलं होतं आणि सातपुडा भागातील याच उठावाचं नेतृत्व शंकर शहा यांनी केलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे 99. सन टिंबटिंबमध्ये फ्रान्सने चंद्रनगरमध्ये सार्वमत घेतले, तेथील जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला, तर 1954 साली फ्रान्सनं चंद्रनगरमध्ये जनमत चाचणी घेतली आणि त्यानुसार आपल्या असणाऱ्या जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला आणि फ्रेंचच्या ताब्यात असणारा जो प्रदेश होता तो त्यांनी आपल्या भारतीयांकडे सुपूर्द केला आणि ते निघून गेले. म्हणून 99 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न शेवटचा 100 आहे. शुद्ध पाणी हे विजेचे टिंबटिंब आहे, शुद्ध पाणी विजेचे दुर्वाहक आहे. पाण्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असले तर ते विजेचं वहन करत असतात. म्हणून 100 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, आता हे परीक्षेला जे प्रश्न आवश्यक आहेत ते काही प्रश्नांच्या ठिकाणी मी हेही सांगितलं, तो प्रश्न का टाकलेला आहे, त्याचं महत्त्व किती आहे, की ज्यामुळे आता विक्रम साराभाईंचा प्रश्नही मी सांगितला की तो किती महत्त्वाचा आहे. यावर्षी त्यांचं 2019 त्यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं, मग त्यांच्यावर हमखास प्रश्न येणार. आणि हे तुम्ही शोधायची गरज नाही, हे जे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला येण्याच्या मार्गावर आहेत येऊ शकतात अशा अत्यावश्यक प्रश्नांची प्रश्नपत्रिका आम्ही तयार करतो आहे. अशीच टेस्ट सिरीज आमची चालूच आहे. त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पण अशाच पद्धतीनं परीक्षा समोर ठेवून परीक्षेत काय विचारलं आहे, मग कोणत्या टॉपिकवर भर द्यायला पाहिजे त्याचा विचार करून आम्ही लेक्चर सिरीज डिझाईन केलेली आहे. प्रत्येक विषयाची लेक्चर तितक्याच ताकदीनं स्ट्रॉंग होणार आहेत. तर मित्रांनो, आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये पोलीस भरतीचे कोर्सेस सुरू आहेत, पोस्टमन मेलगार्डचे कोर्सेस सुरू आहेत, तर विचार करा आणि आवश्यक वाटल्यास आपल्या ॲपकडे या आणि कोर्स खरेदी करा. नक्कीच तुम्हाला यशापर्यंत आम्ही पोहोचवू याचे 100% हमी देतो. तर थांबूया, धन्यवाद.